नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी। उद्या औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला रवाना झालेत। त्याआधी आज सकाळी पुरोहितांनी राज ठाकरेंना मंत्रोच्चारात आशीर्वाद दिला। पुरोहितांकडून मंत्रोच्चार आणि शंखनाद करण्यात आला आणि राज ठाकरेंचा दौरा आणि संपूर्ण सभा ही उत्तमरित्या पार पडावी यासाठी पुरोहितांनी धार्मिक पूजा केली। पुरोहितांचे आशीर्वाद घेऊन राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादच्या दिशेने जाताना वढूतुळापूरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली। समाधीस्थळाचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला, आरती केली आणि यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मनसेचे नेते अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये आधीच पोहोचलेत आणि त्यांनी सभास्थळाची पाहणी केल्यानंतर औरंगाबादेतल्या कर्णपुरा मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं। दुसरीकडे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती देवस्थानातील पद्मावती देवीचं दर्शन घेतलं। नवी मुंबईतल्या उल्वे या ठिकाणी 10 एकर जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानला मंदिर निर्माणासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी जमिनीचे कागदपत्र हस्तांतरित केले। मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये कर्णपुरा देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी, तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तिरुमला तिरुपती मंदिरात दर्शनासाठी। औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला आता एकच दिवस उरलाय आणि आता सेना आणि मनसेमध्ये शहरात पोस्टर वॉर रंगलंय। शहरामध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे बॅनर लावले गेलेत त्याच्याच बाजूला शिवसेनेनं आपली पोस्टर्स लावली आहेत। या पोस्टरवरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कुणीही असू शकत नाही असं छापण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी, ते पाहूयातच। मात्र तत्पूर्वी ही पोस्टर्स आपण पाहतोय औरंगाबादमध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यामधलं हे पोस्टर वॉर आणि ज्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी मनसेकडून पोस्टरबाजी केली गेली आहे तिथेच शिवसेनेनं सुद्धा आपली पोस्टर्स लावली आहेत आणि तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कुणीही नाही अशी पोस्टर्स शिवसेनेकडून औरंगाबादमध्ये सध्या लागली आहेत मनसेच्या सभेच्या ठिकाणी। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। 1 तारखेला राज ठाकरेंची सभा आहे, त्यामुळं शहरभर फार मोठे फ्लेक्स लावलेले आहेत आणि त्या फ्लेक्सवर हिंदू जननायक असेल किंवा भगवाधारी अशा ज्या उपमा आहेत किंवा त्यांना शब्द वापरले गेले राज ठाकरेंना। कालपर्यंत शिवसैनिक शांत होते, कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया नव्हती, मात्र काल उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला की आता तुटून पडा, त्यानंतर मात्र आता राज ठाकरेंच्या सभेबद्दल शिवसैनिक बोलायला लागले। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, राज ठाकरेंचे बघू शकतो आपण मोठमोठे बॅनर्स आहेत, राजसभा असेल आणि विशेष म्हणजे भगवा पताका आता त्याच्यावर हनुमान, आता त्याच्या तोडीस तोड शिवसेनेने सुद्धा बॅनर्स लावायला सुरुवात केलेली आहे। आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक बॅनर दाखवतो, या ठिकाणी बाळासाहेबांचा एक बॅनर लावलेला आहे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे या सम दुसरं होणे नाही। म्हणजे ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे सारखा दुसरा कुणी होऊ शकत नाही अशा पद्धतीचे बॅनर्स आता अनेक ठिकाणी लावलेले आहेत। एकंदरीतच काय तर आता काल उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पोस्टर वॉर असेल किंवा शाब्दिक युद्ध भेटू शकतं, कारण राज ठाकरेंची सभा होईपर्यंत शिवसैनिक आणि मनसेमध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळू शकतो। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा 25 आणि 26 मे रोजी सुरू होतोय आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आज शिवसेना भवनात शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होतीये। या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतील। शिवसंपर्क अभियानामध्ये शिवसेना पक्ष बळकट करणं, जनतेच्या विकासासाठी शिवसेना काय काम करतीये, तसंच राज्य सरकारचे जनतेच्या विकासाचं धोरण हे तळागाळापर्यंत पोहोचवणं, यासाठी शिवसैनिक कार्यरत करणं हा त्यामागचा उद्देश आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय,
आज शिवसेना भवनात जी काही बैठक होणार आहे ज्याला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मार्गदर्शन करतील संपूर्ण या बैठकीबद्दल। शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बैठकीस शिवसेना भवनमध्ये सुरुवात झालेली आहे। शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत तसेच शिवसेना नेते अनिल देसाई ही या बैठकीला स्वतः प्रत्यक्ष उपस्थित आहेत। त्याचबरोबर कोंकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र इथले सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख हे शिवसेना भवनमध्ये आलेले आहेत। त्यांची बैठक सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवसंपर्क अभियानामध्ये नेमक्या कोणाकोणावरती काय काय जबाबदाऱ्या असतील आणि नेमकं काय करायचं आहे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी या संदर्भात मार्गदर्शन जे केलं जात आहे। स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः 12:15 ते 12:30 सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व शिवसैनिकांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असेल, संपर्क प्रमुख असेल यांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि शिवसंपर्क अभियान जे 25 आणि 26 मे रोजी सुरू होणार आहे त्यावेळेला नेमकं या सर्व पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे, तालुका पातळीवरती, गाव पातळीवरती, वाडी वस्ती पातळीवरती प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिकांना कसं पोहोचवायचं आहे आणि तिथे शिवसेनेने काय कामं केलेली आहेत, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने नेमकं काय कामं केलेली आहेत, जनतेसाठी जी कामं केलेली आहेत विकासात्मक ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि शिवसेना काम करत असलेल्या विकासात्मक धोरणांचा त्यांना पूर्ण माहिती करून देणं ही महत्वाची भूमिका आहे। त्याचबरोबर शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी देखील प्रयत्नशील असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तालुका पातळीवरती असेल, गाव पातळीवरती असेल, वाडी वस्तीवरती असेल तिथे शिवसैनिक निर्माण करणं, शिवसेनेची शाखा स्थापन करणं आणि तिथे शिवसेना वाडीमध्ये आणि विस्तारासाठी काय प्रयत्नशील करता येतील या संदर्भात मार्गदर्शन स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना करणार आहेत। हा दुसरा टप्पा सुरू व्हायला वेळ असला तरी ही पूर्वतयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। त्याचबरोबर 14 मे रोजी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल येथे शिवसेनेची मोठी सभा होणार आहे। या सभेमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचं सांगितलं जाते। त्याची देखील पूर्वतयारी असण्याची शक्यता आहे आणि या सभेसाठी संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक इथे येण्याची शक्यता आहे आणि या सभा जी आहे ही सभा अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न जे आहे शिवसैनिकांनी आखलेला आहे। त्यानुसार देखील एक नियोजन जे आहे ते सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत। नेमकं ते काय मार्गदर्शन करतायत, शिवसैनिकांना कशाप्रकारे ते सूचना करतायत हे आता पाहावं लागेल। जी उदय, आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक आहे आणि त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आणि जे काही पदाधिकारी आहेत ते तर येतीलच। पहिल्या टप्प्यामध्ये कसं काम झालं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय नेमकं करायचं आहे याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। या सगळ्यामागचा उद्देश तर तुम्ही सांगितलाच, मात्र कशा पद्धतीनं ही आखणी आता पुढच्या काही दिवसात दुसऱ्या संपर्क अभियानामध्ये काय विशेष गोष्टी असतील? दुसरा टप्पा जो आहे जसा शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पार पडला होता। तिथे शिवसेने सर्व खासदार असेल, पदाधिकारी असतील हे जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले होते, तालुका पातळीवरती गेले होते आणि तिथे जे पंचकृषीतले जे मुख्य गावं आहेत तिथे गेले होते। त्याचप्रमाणे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोंकण, विदर्भ, कोंकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या इथल्या जिल्ह्यांमध्ये जाणार। त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष करून तिथल्याच जिल्ह्यांचे जे जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा संपर्क प्रमुख असतील यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ते सर्वजण शिवसेना भवनामध्ये पोहोचले आहेत। आता सध्या शिवसेना नेते संजय राऊत हे या सर्वांना मार्गदर्शन करतात अशी माहिती मिळते। त्यांच्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, जिथे शिवसेना अजून पोहोचली नाही किंवा जिथे शिवसेनेचा अजूनही लोकप्रतिनिधी निवडून आले नाही अशा ठिकाणी शिवसेना कशी मजबूत करायची, संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करायची या दृष्टीने तिथे मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर सध्या शिवसेनेला विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घेरलेलं आहे। या घेरलेल्या शिवसेनेला तिथे विरोधकांना सडेतोड उत्तर ते आहे ते द्यायचं आहे। त्या दृष्टिकोनातून गाव पातळीवर देखील काय प्रकारे मार्गदर्शन करतात हे आता पाहावं लागेल। जी उदय, या सगळ्या माहिती संदर्भात धन्यवाद। आता सध्या शिवसेना भवन या ठिकाणी संजय राऊत मार्गदर्शन करतायत सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि थोड्याच वेळात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवरती निशाणा साधला आणि यावेळी त्यांनी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं। आतापर्यंत आम्ही संयम बाळगला पण जर डोक्यावरून पाणी जाणार असेल तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल असं संजय राऊत आज म्हणाले। महाराष्ट्रातलं वातावरण काही राजकीय पक्ष हे खराब करण्याचा प्रयत्न करतात धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर,
ते योग्य नाही। शिवसेनेच्या बदनामीची आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असामाजिक संघटना तत्व यांनी एकत्र येऊन सुरू केलेला आहे। अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची आणि त्या सगळ्याला उत्तर देणे गरजेचं आहे। शिवसेना छातीवर वार झेलणारा पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाही। आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तिक असतं, पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल, मग त्यांना गटांगळा खाव्या लागतो। आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि आम्हाला भाडोत्री लोकही लागत नाहीत लढण्यासाठी। आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही, आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारदार आहेत। दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही। हिंदुत्ववादाचं कातळं ज्या लोकांनी आता पांघरलं आहे ते कातळं सुद्धा भाड्याचं आहे। 1992 दंगल विसरले का, ज्याच्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केलं, अयोध्येच्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी केलेला त्याग हे विसरले का? आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावं लागत नाही, ते आमच्या रक्तामध्ये आहे, आम्ही कोणाला वापरू देत नाही। ज्या क्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतोय त्या क्षणी आम्ही लात मारून बाहेर पडणारे स्वाभिमानी महाराष्ट्राचे लोक आहोत। तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय। किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याकडून राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे। यात खोटे आरोप केल्याप्रकरणी राऊतांनी 48 तासांच्या आत माफी मागावी असं नमूद करण्यात आलंय। गेली 15-20 वर्ष तुमचे ठाकरे सरकारचे घोटाळे लपवण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही एका प्राध्यापिकाचा बदनामी करण्याचा जो प्रयत्न करत आहात, संजय राऊतनी ताबडतोब माफी मागावी लागणार। 20 दिवस आपण सातत्याने बोलतात, एक कागद नाही, एक पुरावा नाही, जेलमध्ये पाठवणार, मेधा सोमय्या जेलमध्ये जाणार, इकॉनॉमिक ऑफेन्सची कारवाई सुरू आहे, FIR दर्ज झाली आहे, होत आहे, एन्व्हायरमेंट नियमाचा भंग केला आहे, हे काय नौटंकी लावली आहे? विक्रांत निमित्त करून माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्याची सगळी तयारी झालीच होती, पण न्यायालयाने किरीट सोमय्या नील सोमय्याला वाचवलं की टोटल फेक, कारण काहीच नाही आहे, 57 पैशाचा डॉक्युमेंट नाही। मला उद्धव ठाकरेंना प्रश्न हे विचारायचा, EOW तुम्ही नील सोमय्या किरीट सोमय्याला 4-4 दिवस बोलवले, तक्रार करताना बोलवलं, RTI वाला बोलवलं, ज्यांनी बातमी दिली त्या संजय राऊतला केव्हा बोलवणार आहे? EOW मागा त्यांच्याकडून पुरावे का नाही मागत? आता थेट जाऊयात सोलापुरात, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत। सुप्रिया गुंड पाटील, कल्याणराव पाटील, राहुल मोरे, कुंदन धोत्रे, मदन पाटील, ज्योत्स्नाताई पाटील, सिंधुताई वाघमारे, यशोदाताई कांबळे, भगीरथ बालके, महेश कोठे, निरंजन भूमकर, दीपक कोल्हे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्य मेळाव्याच्या करता कृतज्ञता आणि शेतकरी मेळाव्याच्या करता एकत्र जमलो, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी राजन पाटील, तसंच बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, आपल्या तालुक्याचे आमदार यशवंतात्या माने, पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे शेतकरी बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, सुरुवातीलाच आज संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता, संत गाडगेबाबांची जयंती, मी सुरुवातीला संत गाडगेबाबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त आणि अनगर सिद्धांच्या
पावन भूमीत कृतज्ञता व शेतकरी मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी समाजाचं बाकीच्या माझ्या बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत देखील करतो। आणि सभेला एवढ्या प्रचंड संख्येने इथं जेवढे बसलेत त्याच्यापेक्षा जास्त बाहेर लोक उभी आहेत, त्यांना बसायला जागा नाही, एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, आपले आभार देखील मानतो। लोकनेते कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील, कैलासवासी चंद्रकांत नाना पाटील निंबाळकर, कैलासवासी शहाजीराव पाटील, देशभक्त संभाजीराव गरड यांच्या कार्यकर्तृत्वातून या भागाच्या विकासाची गंगा व्हायला सुरुवात झाली आणि पुढे राजन मालकांनी ते काम अशाच पद्धतीने चालू ठेवलं। नंतरच्या काळामध्ये अंगर विकासाचे शिल्पकार, मोहोळ तालुक्याचे शिल्पकार राजन पाटील असतील, आता अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर काम करणारा आमदार यशवंत माने असेल, बाळराजे असतील, अजिंक्य राणा असतील, हे सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी हे ज्या उत्स्फूर्तपणे शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं, अक्षरशः 2 ते 3 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं की आज मी कल्याण आखाड्यांच्या एका मेळाव्याच्या करता सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये येणार आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही पण मेळावा घेतो आणि 2-3 दिवसांमध्ये काय चमत्कार घडू शकतो ते फक्त राजन मालकच दाखवू शकतात, ते आपल्या सगळ्यांना दिसतंय। शेवटी जनतेचं प्रेम, लोकांचा भरभक्कम पाठिंबा, जनतेच्या नेतृत्वावर, नेतृत्वाचा जनतेवर असणारा विश्वास, ह्याच्यातूनच ते खरं उभं राहतं, ते काही येरा गबाळायचं काम नाहीये। आणि त्याच्यामुळं मालकांना पण मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। मोहोळ गावाला फार मोठा तसा बघितलं तर एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। उद्या त्याला 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहे, आपला कामगार दिन आहे, त्या कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या देखील तमाम महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला, आपल्या सगळ्या सोलापूरवासियांना, माझ्या मोहोळकरांना मी शुभेच्छा देतो। 3 मेला अक्षय तृतीया आहे, त्याच वेळेस महात्मा बसवेश्वरांची जयंती पण आहे आणि त्याच वेळेस रमजान ईद हे पण आहे। या पवित्र दिवसाकरता देखील मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, माझ्या मुस्लिम बांधवांना ईद मुबारक ह्याच्याही शुभेच्छा देतो। मित्रांनो, हे का आपण करतो, ही परंपरा वर्षानुवर्ष आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेली आहे, ती लोकनेत्यांनी आपल्याला शिकवलेली आहे, पवार साहेबांनी शिकवलेली आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली आहे, वसंतदादांनी शिकवलेली आहे। परंतु मग अशी धनंजयनी त्या गोष्टीचा उल्लेख केला, आपण सगळेजण गुण्या गोविंदाने आपली आपली कामं करतो, संकट येतात संकट जातात, आज देखील उसाचं महत्वाचं संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। कालच आपला कारखाना माझ्या माहितीप्रमाणे बंद झालाय, बबनदादांशी आता बोलत होतो की त्यांचे कारखाने कधी बंद होणार आहे। आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, ऊस उत्पादकांचं नुकसान होऊ नये म्हणून कालच्या कॅबिनेटला निर्णय घेतला की 1 मे पासून ज्या माझ्या शेतकऱ्यांचा ऊस आणण्याचं काम जे जे साखर कारखानदार करतील त्यांना त्या शेतकऱ्याचा ऊस आणल्यानंतर रिकव्हरी लॉस टनाला 200 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि 50 किलोमीटरच्या पुढचा ट्रान्सपोर्ट त्याला किलोमीटरला 5 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे। का? तर त्यांचंही नुकसान होऊ नये। मी आज एका पेपरला बातमी वाचली की मंत्रिमंडळाने म्हणे निर्णय कुणाकरता घेतला, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेब असतील, मी असेल, दत्ता बाबा असतील, जयंत पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात असतील किंवा आमचे एकनाथराव शिंदे असतील, आम्ही सगळेजण शेतकऱ्यांशी बांधिलकी असणारेच सहकार्य आहोत। आपण काही एकमेकाच्या विरोधातले किंवा वेगळ्या विचाराचे नाहीये। हा निर्णय घेतला, हा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या करता घेतला। बबनदादा, राजन पाटील, संजय मामा यांना विचारा। सोलापुरात, सोलापूर दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, शेतकरी मेळाव्यासाठी ते स्वतः हजर आहेत आणि यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी किंवा त्यांच्यासाठी नेमकं काय केलं जाण्याची अपेक्षा, या संदर्भात अजित पवार बोलतायत।
यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी येते, ती म्हणजे मुंबई कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। यामध्ये 27 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। अमेरिकेतून मुंबईमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात होती आणि कुरिअरद्वारे ही तस्करी करताना कारवाई करण्यात आली आहे। कस्टम विभागाकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीच्या घरात सुद्धा सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर 20 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। कस्टम विभागाने मुंबईमध्ये केलेली ही मोठी कारवाई, मुंबई कस्टम विभागाची ही मोठी कारवाई आणि यामध्ये 27 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। अमेरिकेतून मुंबईमध्ये ड्रग्जची तस्करी होत होती, कुरिअरद्वारे ही तस्करी करताना कस्टम विभागाने केलेली ही मोठी कारवाई, आरोपीला कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली आहे आणि आरोपीच्या घरात सुद्धा सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर 20 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुंबई कस्टम विभागाने मोठी कारवाई करत 20 किलो ड्रग्ज जप्त केलाय आणि त्याचसोबत अमेरिकेहून मुंबईला जी तस्करी होत होती कुरिअर मार्फत त्याचा हा पर्दाफाश केलाय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, ही कधीची कारवाई कस्टम विभागाने आणि कशा पद्धतीने ही कारवाई झाली आहे? साधारणपणे काल दुपारी केलेली कारवाई आहे। कस्टम विभागाला जेव्हा माहिती मिळाली की काही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जे आहेत ते मुंबईमध्ये विविध मार्गे आणले जात आहेत, ही सगळी माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून एक अमेरिकन नॅशनलला कस्टम विभागाने अटक केलेली, त्याला जप्त, त्याला जेव्हा अटक केली त्यावेळी त्याच्याकडे 27 किलो अंमली पदार्थ सापडले, ज्याची बाजार किंमत कोट्यवधी रुपयांची आहे। एवढंच नाही तर ज्यावेळी त्याची चौकशी केली त्यावेळी त्याच्या घरी देखील 20 किलो अंमली पदार्थ आहेत हे देखील समोर आलं। याच्यामध्ये एक मोठा इंटरनॅशनल रॅकेट आहे असं समोर येत आहे। या पार्श्वभूमीवरती मुंबई कस्टम विभागाने आणखीन 4 जणांना चौकशी करत ताब्यात घेतलेलं आहे। या चौकशीनंतर या सगळ्या इंटरनॅशनल ड्रग रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो असा विश्वास मुंबई कस्टम विभागाने व्यक्त केला आहे। जी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र 20 किलो ड्रग्ज हे या आरोपीच्या घरातून सुद्धा हस्तगत करण्यात आलंय आणि अमेरिकेहून मुंबईमध्ये या ड्रग्जची तस्करी होत असताना कस्टम विभागाला संशय येताच कारवाई करण्यात आली आहे आणि हे सगळं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। मुंबई कस्टम विभागानं केलेली ही मोठी कारवाई। यानंतर पुढची बातमी आहे। झारखंडमधल्या बक्सर इथल्या गावामध्ये पाण्यामध्ये आर्सेनिकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्यासाठी वॉटर एडनं पुढाकार घेतला असून महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे। त्याचसोबत पाण्याची चाचणी करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे। वी आर वर्किंग हियर सिन्स लास्ट 2 इयर्स अँड वी आर वर्किंग ऑन आर्सेनिक मिटिगेशन प्लॅन्स। We are helping community to get safe water. We are helping community getting the treatment plant where from where the water is distributed to each household. We are helping community in getting the water filtration system at household level who are more affected with the arsenic. तो हम लोग ने घर घर जाकर सबसे पहले जो ये है पानी के लेकर घर घर गए, देखे किस तरह के लोग पानी पी रहे हैं, किसके घर में नल जल है या चापाकल है। फिर इसके बाद हम लोग ने जब पानी जांच करना सीख गए तो घर घर गए और सैंपल लिए चापाकल का, नलकूपों का, ये जो पाइप है मिनी हर घर नल जल योजना का, वहाँ हम लोग ने बहुत सारे जगह पाया कि बहुत सारा आर्सेनिक है। लोगों के बीच में हम बताएं कि देखिए आप जो पानी पी रही है ना ये आपके पीने योग्य बिल्कुल नहीं है, इसे यथासंभव स्वच्छ करने का प्रयास कीजिए। तो हमने बताया कि ये ऐसे पानी का आप फिल्टर कीजिए, स्वच्छ पानी का कोई स्रोत नहीं है तो आप गट्टी और बालू से निर्मित ही फिल्टर बनाकर आप पानी का यूज कीजिए। नाउ दे आर यूजिंग द ट्रीटमेंट सिस्टम्स व्हिच रिड्यूस द कंटामिनेशन एंड अपार्ट फ्रॉम दिस वी हैव आल्सो इनेबल्ड अराउंड 12 वॉलंटियर्स इन 6 ग्राम पंचायत हु आर स्प्रेडिंग अवेयरनेस रिगार्डिंग आर्सेनिक एंड helping the community for the how to mitigate the arsenic effects. आणि यानंतर जाता जाता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर, इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक।
आणि सोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्रासमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.